ओम नमः शिवाय। श्री परम रहस्य अध्याय आठवा। श्री गणाधिपते ये नमः सप्तमी निरुपिला वस्तु कला जी अथर्वक्र ब्रह्मादि सुराकर सकला तिचे परब्रह्म भूय दयाला श्रवण केले सादर। पार्वती विन्वीजी त्रिपुरारी लिंगासी देह मिश्रित कवणे परी प्राण असे देहाभितरी तो देहासी मिश्रित कैसा लिंग देह प्राण तिनी एर एरासी मिश्रित होणी कैसे असती जी शूलपाणी ते निरूपा मज जैसा प्राणलिंग सिद्ध झाला तो सर्वेंद्रिया व्यापुणी राहिला व्याप्त व्यापकत्वे देही भरला जळी अग्नि समपय जैसे जळ उष्ण होय अग्नि संगे तैसे देह मिश्रित लिंगार्चन योगे प्राण तरी सहजंगे कची असे तरी लिंगासी देह मिश्रित कोणे परी पूर्वीले देह बुद्धी अवेरी जरी दाही इंद्रिय लिंगार्चन कारी अखंडला विजे आयशी ज्याची सर्व संबंधे तुटली त्याची लिंगा कळेशी बुद्धी बांधिली तया प्राणलिंग पदवी आली तो अंश होय माझ्याची जळ तरी घटा माझी असे अग्नि तो बाहेरीच दिसे परी घटाग्नि संयोगे होत असे जळ तप्त घट तप्त होता जळ तप्त मग तिन्ही अग्निरूप होत एकमेकाचे संयोगे मिश्रित होती तत्काळ पै तेवी सतक्रियानी लिंगार्चन करिता गुरुत्वे पूजन लिंग संगे देह लिंग जाण मग भेद कैचा लिंग संगे देह एक होता देह संगे सहज प्राण ऐक्यता एम देह प्राणलिंग एक रूपता गुरुकळा बिंबे ऐसे तिन्ही भावे करी एकार्चन तोची भक्त शिवाचार संपन्न अथवा जंगम झाला तरी भजन एनोची भावे करावे इष्ट प्राण भाव जाण लिंग रूपाची मुख्य खुण गुरुमंत्रा ते आठवण पूजिता पुण्य विशेष जे ऐक्य भावे न करी पूजन जरी भाव धरी भिन्न भिन्न तरी तो भक्त असे परी जाण पूजा त्याची निर्फळ सांडुनिया लिंगार्चना जो करी आनंद देवता पूजना जो शिवभक्त नव्हे त्याची आवंदा अवलोकुणे आणखी सांगतो सोय एक शिवलिंग पूजा न सोडावी देख प्राणहानी झाली तरी नेमिक व्रत न सोडावे पूजेचे लिंग पूजा सोडून मानव जरी भोगी राजवैभव तोही पावे नरकार्णव प्रायचिता कारणे जो सर्व देवासी असे श्रेष्ठ सर्व ऋषी मुनीशी वरिष्ठ तो लिंग हृदय असुनी नष्ट अन्न देवताशी पूजितो ज्याशी हरी विरंची ध्याती हरिने नयन वाहिले जयाप्रती तो इष्टलिंग हृदय असुनी पूजिती देवांतरा मूळ तो शिव म्हणून सांडुनी देवांतराशी भजे तो मूर्ख जाणावा शिवभक्त म्हणून परी शिवाशी न पूजेने तरी निरयाशी जाणे क्रिया भष्ट म्हणून थोरवी मिरवी शिवाचार्याची क्रिया राहटे आणि काची व्यभिचारणी सेवा करी पतीची पर पुरुषी जावया आपुला आचार सो सांडून पर आचारी वर्ते रात्रंदिन श्वान सुकर योनी जाण भोगील कल्पवरी आणखी सांगणे तुझ एक कुलवधूची रीती देख प्राण गेल्यान पाय मुख परपुरुषाचे सतीपती सदाचारे वर्तिती तैशीच वीर शैव धर्मस्थिती एकनिष्ठे भजावी लिंगमूर्ती तुझी भक्ती दोषिक या लागी आपुली क्रिया न सांडिजे गुरुकृपे ज्ञान साधिजे ज्ञानांतर्बाय क्रिया किजे बरवी निपुण आंतरी ज्ञान बाहेर क्रिया दोन्ही एकची झाली मग कैचा प्रपंच कैची माया तया सत्य शांत शरणाते बाह्य क्रिया अंतरी ज्ञान दोहीचे कैसे होय एक पण तयाची दृष्टांत देईन तो परिसो देवी अग्नी तरी असे बाहेरी जळ असे घटाभितरी घट तप्त होय अग्नि करी तव जळ तप्त होय देवी क्रिया करिता निपुण इष्टलिंगा करिता अष्टविधार्चन एम क्रिया योगे देह प्राण लिंग कळा पावती या लागी स्वक्रिया न सांडावी गुरु कृपे अंतर ज्ञान कळा धुंडावी ऐसे कविध भक्ती होवावी वीरशैवी निश्चय प्राणाची मलिनता गेरियाविना प्राणलिंगी लिंग कळा नाही जाणा म्हणून दशेंद्रिया दमून स्वाधीने ठेविजे प्राणाचे भोक्तव्य असे जे जे ते आधी लिंगाशी अर्पिजे मग आपण आरोगीजे ऐसा नेम असावा या परी क्रियाचरण हे प्राणलिंगीचे लक्षण क्रिया आणि ज्ञाने मीना न पावे मोक्ष मार्ग ऐसे पूर्व अवगुण जाता सहज प्राणलिंग कळेची प्रकाश येते मग ध्येय होय प्राणलिंगी सहज लिंग लक्षणांगाये ते कैसे म्हणशी तरी ऐक ईश्वराशी जी पंचमुखे नेमक पंचेंद्रियार्पिजे सुख जे जे होईल ते येणे परी क्रियाचरण होता सहज जी प्राणलिंगार्पण म्हणून क्रिया ज्ञान उभय विन न साधे वस्तू क्रियाहीन ज्ञाने कुण वस्तू साधू म्हणती अज्ञान अथवा क्रियेनेची साधू ज्ञाने विन भाविती तेही मूर्ख
क्रियेविन न शोभे ज्ञान, ज्ञानेविन न शोभे क्रिया जान, म्हणूनी दोषी अनुलक्षुन वर्ती जे भावे संसारी। जैसे प्रकृति पुरुष दोनी एकची मते होऊनी सृष्टी कर्मानुदिनी चालविती, तैसे हे क्रियेविन ज्ञान दुर्बल, ज्ञानेविन क्रिया निष्फळ, उभयोग होता प्रबळ, वस्तु येत निजहाता। याशी दृष्टांत सांगतसे एक, जेणे संदय फिटे देख आपुले मनीचा संकल्प सुटुनी जायत क्षणी। म्हणून नित्य गायीचे दोहन तद घृतेची होय शुद्ध अन्न, बहु दिवसाचे करवी ममन ते विज्ञान अक्रियेचे। यास्तव एका ज्ञाने करुण न होय सत्ययोग साधन, क्रिया आचरता निर्वाण विज्ञान येई आता। ऐसी क्रियेची आहे थोरी केवळ ज्ञान करी बरोबरी, क्रिया ज्ञान होता एक सरी विज्ञान प्राप्त। विज्ञान ते कैसे ऐक जेथा खुंटला विवेक, चिद्रूप ब्रह्मनिष्ठिक स्वस्वरूपी बिंबले। तेने बाणे पूर्ण समाधान अन्न विद्ये माझी असे अभिधान, जेने गर्वित करी भाषण ते ज्ञान निद्य निंद्य जाणावे। या लागी प्रामाणिक क्रिया करजे मग सम्यक ज्ञान होईल, सहिजे दोहोविन कदापि न होई जे प्राणलिंग संबंध। पार्वती प्रश्न करीतसे स्वामी सावर जंगम मिश्रित कैसे, हे निरुपावे प्रकाशे ज्ञानो चीनी। तव शंकर म्हणे गिरिजे साई स्थल जे बोलीजे, ते ती नदी न वाटणी म्हणजे स्थावर जंगम। हे षटस्थल म्हणती कोण भक्त माहेश्वर प्रसादी जाण, ते तिनी मिश्रित होऊन स्थावर बोलीजे। प्राणलिंगी शरण ऐक्य जाणीजे, हे तिनी मिश्रित जंगम बोलीजे। एनची परी षडलिंग ओ जे मिश्रित स्थावर जंगमी। आचाराणी गुरुलिंग शिवलिंग असे स्थावर अंग, चर प्रसाद महालिंग जंगमाजी वस्ती सदा। स्थावर आणि जंगम ही दोन लिंग उत्तम, परिचरलिंग पूजाने म विशेष पुण्य कारणे। स्थावर लिंगा संस्कारुण अर्चती शिवकळा कल्पून, चरलिंग आहे याहून भिन्न जंगम म्हणती जया। स्थावराचे होय जंगम, जंगमाचे स्थावर हा ब्रह्म, न कळे गुरु वाचुनी वर्म स्थिर चय चर कायते। स्थावर जंगम एक तरी न मानी जे जंगम उद्रोणी, स्थावर पूजी जे तरी ते पूजा निष्फल जाणीने भेदवादी म्हणूनिया। सव्य व्याम दिसती दोन्ही भाग परी दोन्ही मिळोनी एकची अंग, तेवी स्थावर जंगम एकची लिंग ऐसे जाणे तो दुर्लभ। स्थावर जंगमाची स्थाने तुझ सांगू पूर्णपणे, भक्त माहेश्वर प्रसादी जाणे स्थावर आग दयाजे। प्राणलिंगी शरणाने ऐक, हे माझे सर्वदा प्राणाधिक्य, दया वेगळा मी राहणे अशक्य ते जंगम रूप जाणावे। ही माझी आत्मशक्ती मी तुझ सांगितली समूळ युक्ती, तैसेचे आचरावे पार्वती तरीचे योग्य भक्त तो। पार्वती प्रश्न करी सहज, सोहम भाव कोणासी म्हणजे, आणि दासोह भाव बोलजे कवणासी पये। या उभयासी भेद काही असे अथवा मुळीची नाही, बरवा अर्थ निरूपी जे लवलाही कैलासपती देवराया। शिव म्हणे, ओ पार्वती तुझ निरूपू भाव स्थिती ते ऐका, ऐकोण धरी जित्ती सावधपणे तत्वता। दासोह म्हणजे भक्ती भक्तियुत्तम, सोहम म्हणजे तो जंगम। या उभया भेद नाही हे वर्म गुरुमुख जाणीजे। बिंबाणी प्रतिबिंबासी जैसा भेद नाही ओ दोहोसी, तैसा भक्त आणि जंगमासी भेद नाही ओ देवी। मीच भक्त मीच जंगम जाण, आपुली या सुखा लागी झालो दोन। परिभंगले नाही एक पण, जाणती खून ज्ञानी ते। सोने भूषण पण आले तरी काय सोने पण भंगले, तैसे देव भक्त होऊन ठेले माझे स्वरूप। सोहम दासोह हे केवळ नामची दोन, जैसे बिंब प्रतिबिंब असती अभिन्न। तैसे देव भक्ता नाही तुझे पण, देही आत्मा जैसा म्हणून भक्त माझा आत्मा जाण। भक्त असे माझे हृदयीचे ध्यान, भक्त म्हणजे जीवीचे जीवन जाणावी खून पार्वती। मद ईश्वरा ईश्वर पण जे भक्तीचे दिधले जाण, मी मिरविता दैवत्व पण ते भक्ताचे नियोगे। मज भक्तीचे ने येथे असणे भक्तेचे नि योगे माझे जीने, मी भक्ताचे नि महिमाने श्रोलधुत असे। भक्ताचे नि मजभूषणे भक्ताचे नि मजलेने नेसने, भक्ताचे नि आज्ञावचने मी वर्तत असे ओ देवी। भक्ताचे नि कार्यगुण मज निराकार आकारणे, मी निर्गुण परिगुणासी येन भक्ताची लागी। भक्तीचे प्रीती भक्ती पायी संतोषणी तुझही देवी पायी। रावणासी देता मागे पुढे काही पाहिले काय म्या, नाना भक्ताशी मज अत्यंत प्रीती म्हणून तुझ भक्ताच्या हाती देता भिन्न भाव चित्ती मजन उपजेची।
मी प्रसन्न होता भक्ता ते भक्त फिरोनी पड़ती माते परी मी घातपात त्याते विचारित नाही तुझी जी देखता पार्वती मी प्रसन्न झालो भस्मासुरा प्रति तो माझ्याची मस्तकी हात ठेवू पाहि चित्ती विकल्प धरोनी आपण त्याचा क्षय करावा की मेची तयाचा फळभोग भोगावा ऐसे विचारून धरिता शांत भाव सोगुणीची भस्म झाला तो एथवरी मजभक्तीची प्रीती मी सर्वस्व असे भक्ताचे हाती भक्ता वाचून या त्रिजगती प्रिय नाही मजान्य भक्त माझे ध्येय मी त्याचा ध्याता भक्त माझे ज्ञेय मी त्यांचा ज्ञाता भक्त माझे भोग्य मी त्यांचा भोक्ता ऐसे पडियांता आम्हा तो मी त्याचा देह तो माझा आत्मा जाण तयाच्या हृदय माझे सेज सुखासन एराविन एर एक्षण न राहू आम्ही भक्तिभावाचे पाहुणे भक्तिविन नावडती शहाणे जे भुवती भक्ती अभिमाने ते प्रिय न होती मज करीती माझी भक्ती प्रीती परी माझी अभक्ता निंदिती ते नावडती मज प्रती निंदकू म्हणून माझी अत्यंत भक्ती करीती एरीकडे हिंसा करी जीवघातकी ती भक्ती नव्हे माझ्या घाताप्रती प्रवर्तलो तो तरी त्याची भक्ती घडे कैसी मुखी घालुनी पंचामृताशी मग वरोणी हानी डांगोशी डांगेशी मस्तकावरी माझी अत्यंत भक्ती करी काम क्रोधासी थारा अंतरी चित्ताचे अनुसंधान विषयावरी तरी तोही नावडे म्हणून सांडुनी अभिमान अखंड माझे करिता अनुसंधान मग मीची तो आपण होऊन टाके मी भक्तिभावाचा विकला मी भक्तिभावे होय जोडिला भक्ताचे अंकित होय त्याची अबोला माझी वर्तत म्हणून भक्ता मज वेगळी क नाही दोघे मिश्रितास असो एक एक अष्टमहासिद्धी दासी त्यांच्या देखक घरी राबती मुक्तीचारी मुक्ती राबती हे नवल काही मी अंगे राबत राबे पार्वती पाही या परते विशेष नवल काही सांगावे तोज जैसे मृत्यू काळी अमृत गोड की दुष्काळी भणंगा मिष्टान्नाचे कोड याहून भक्तीची मज आवड अत्यंत गोड ओ देवी वरी क्रिया शुद्ध असे ज्याची पूर्ण भक्ती मानू त्याची ज्ञान क्रिया उभयाची मेळणी असावी तेथेही ही माझी आत्मशक्ती मी तुझं सांगितली समूळ युक्ती तैशीच आचरावी पार्वती तरी योग्य धर्म तो लिंगांगी धर्माती सूक्ष्म क्रियाही तैशीच तीक्ष्ण क्रम उत्तम धर्माचा हा नेम कठीणची जाणीजे वीर शैव माता बोधी इतर धर्माची नलगे उपाधी शिवत्व सर्वज्ञ संबोधी असे उत्तम धर्म हा त्या माझी हा परमरहस्य ग्रंथ उभवी श्री परम परमेश लिंगायत धर्माचे अधीश बोधिती जना साक्षेप हा ग्रंथ अतिउत्तम लिंगभक्तीचा नित्य नियम तयासाठी अनुपम निर्मिले ज्ञानपय जो येथ न धरी विश्वास त्याचा सदा होईल कार्यनाश आदरे रुडवी जगास लिंगभक्ती थोरपय शील क्रिया भक्ती धर्म नम्रपणे वर्तता विक्रम परधर्माचा तुटे ब्रह्म सर्वधर्मांकुर विरूढ लिला स्वधर्माचे करावे मंडन परधर्माचे होय खंडन अशी दृढ शास्त्रातून वाक्य शोधून पाहावी इति श्री परमरश सारा सारामृत ईश्वर पार्वती संवादे व्रतत त्याचा साध्यांत मतिदार्थ आद्रे श्रुत केला मन्मते श्री इति श्री इति श्री परमरस्य गौरी संवादे सावर जंगम निर्णय निरूपम नाम अष्टमध्याय समाप्तः।